आपले एवढे मोठे मोठे नेते आहेत आणि हे मोठे नेत्याने एवढी कारखानदारी उभी केली, एवढं सगळं उभं केलं आणि आपल्याला काय गरज आहे शरद जोशींची? परिषद घेऊन दाखव पुण्यामध्ये, साखर आयुक्त कार्यालय मोर्चा, तू किती लोक गोळा करतो त्यावर मी पुढचं ठरवेल. त्या कामाचं मी स्टेज घालण्यापासून, प्रचार करण्यापासून सगळं काम करून, म्हणजे मलाही एवढं वाटत नव्हतं की लोक एवढे जमतील. तर त्या तिघांनी मिळून मग संघटन हे फोडलं. ओके, अच्छा. माझ्याकडे ते आलेले होते हेही सांगून ठेवत होतो. शेतकरी संघटनेचे कोण संघटना स्वरूप पाहिलं तुम्ही? आहात राजू शेट्टी, सदाभाऊ खोता आहेत, तिकडे रविकांत तुपकर आहेत, आणि ही संघटना दिवसेंदिवस फुटतच चाललेली आहे. तर हा शेतकरी संघटनेला फुटीचा शाप कशामुळे लागला? नाही, फुटीचा शाप हा फक्त काही शेतकरी संघटनेला असं काही नाही. महाराष्ट्रातल्या कोणत्याही संघटना, आरपीएफ पासून तरी, कोणत्याही पक्षाची छकलं, शिवसेनेची छकलं असं बघितलं तर ते काही आम्हाला शाप आहे असं नाही. पण याच्यामध्ये जशी संघटन मोठं मोठं होत जातं तसं तसं मग त्याला घुमारे फुटायला लागतात आणि नेतृत्वाच्या आकांक्षा वाढल्यानंतर लोकांना मग फूट करून त्याच्यातनं बाहेर पडावं असं वाटतं, आपलं नेतृत्व मोठं करावं असं वाटतं. आणि अशा संघटना, शरद जोशींची संघटना, शेतकरी संघटना फोडण्यामध्ये राज्यकर्त्या आणि साखर कारखानदारांना हे फार आवश्यक होतं. त्यांच्या कटपटींच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. हे मी पुराव्यानिशी तुम्हाला सिद्ध करून देईन. तुमचा आणि शरद जोशींचा पहिला संपर्क संबंध केव्हा आला? मी कैलासी राजारामबाबू पाटलांच्या नेतृत्वाखाली जनता दलाचं काम करत होतो. मी चंद्रशेखरांच्या पदयात्रेत चाललेलो होतो. मी व्हीपी सिंगांच्या पर्यंतच होतो. आणि त्या काळामध्ये जनता दलाचं काम करत असताना शरद जोशींनी आमच्या परिसरामध्ये दूध भात आंदोलनाची एक मोटरसायकल रॅली आणलेली होती. आणि मग ते रॅलीमधली भाषणं वगैरे ऐकल्यानंतर आमच्या मनात लक्षात यायला लागलं की वा, आपल्या भूमिकेमध्ये अधिक भर जर पडत असेल तर शरद जोशींच्या विचाराने पडते. आणि दरम्यानच्या काळात 84 राजाराम बाप्पा आमचे 17 जानेवारीला वारले. त्याच्यानंतर आपण काय भूमिका घ्यावी तर तो पक्षही त्यांचे चिरंजीव सोडून आमचा हा जनता जयंत पाटील, जयंत पाटील काँग्रेसमध्ये गेले आणि आम्हाला काँग्रेसमध्ये जायचं नव्हतं. सर्व राजकीय पक्षांच्या पेक्षा शेतकरी प्रश्नाचं उत्तर हे मला शरद जोशींच्या विचारधारेत मिळालं. त्यामुळं 84 जानेवारी 17 वारले बापू आणि 85 आम्ही शरद जोशींचे सगळं नेतृत्व स्वीकारलं. कोणता ट्रिगर होता की अशी कोणती घटना होती की तुम्हाला वाटलं शरद जोशी सोबतच आता काम करणं श्रेयस्कर राहील? नाही, त्याच्या आधीच तंबाखू आंदोलन होत, त्यांचं चाललेली कांदा आंदोलन होत, त्यांचं चाललेलं विदर्भातलं कापूस आंदोलन होत. या सगळ्याचा आम्ही अभ्यास करत होतो आणि आमचं विरोधी पक्षातच आम्ही काम करत असल्यामुळे जनता दलात आमच्या सगळ्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबाच असायचा. त्याच्यामध्ये काही आमचं विरोधी मत नव्हतंच. ओके, पण हे सगळं अभ्यास करत असताना आणि राजाराम बापू वारल्यानंतर आता कोणाच्या तरी मागे फरफटत पक्षीय राजकारणात जाण्यापेक्षा शेतकरी चळवळीचं राजकारण योग्य आहे आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पक्षीय राजकारणात व्यक्तिगत भलं करून घेता येतंय, पण समाजाचं होत नाही हे लक्षात आलं. आणि त्यामुळं समाजाचं, शेतकरी समाजाचं भलं हे शेतकरी विचारामध्ये, शरद जोशींच्या विचारामध्येच होत आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये तुम्ही गेलो. पण ही जेव्हा सगळी शेतकरी संघटना उभी राहत होती, तिचा प्रसार होत होता, तेव्हा ऊस पट्ट्यामध्ये तुम्ही होता, नंतर राजू शेट्टी आले, सदाभाऊ खोत होते, तर असंच काय झालं की नक्की त्या हातकणंगले पट्ट्यामधलेच नेते फुटू लागले सगळे? काय झालं होतं नक्की ते? याच कारण जे आहे ते तुम्हाला सांगतो की त्या पट्ट्यामध्ये संघटना कशी आली हे समजून घ्यायला लागेल. याचं मूळ कारण की संघटना विदर्भामध्ये होती, मराठवाड्यामध्ये होती आणि ऊस पट्ट्यामध्ये सुरुवातीपासून यशवंतराव चव्हाणांच्या पासून, म्हणजे महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून द्विभाषिक संपलं आणि मराठी भाषिक म्हणून राज्य झालं महाराष्ट्राचं, त्यावेळेपासूनचं नेतृत्व हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिलं. म्हणजे यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा असतील, शरद पवार असतील, अनेक मंत्रिमंडळात तर लोक होतेच राजारामबापूंच्या सारखे. मुख्यमंत्री म्हणूनच अनेक वर्ष आमच्या परिसरामध्ये हे सरकारचं सगळं काम चालू होत.
त्यामुळं आमच्या ऊस पट्ट्यातल्या लोकांना असं वाटायचं की आपले एवढे मोठे मोठे नेते आहेत आणि हे मोठ्या नेत्यांनी एवढी कारखानदारी उभी केली, एवढं सगळं उभं केलं आणि आपल्याला काय गरज आहे शरद जोशींनी. आमच्या लक्षात येत होत की हे काही खरं नाही आहे आणि आपल्याला शरद जोशींची गरज आहे. त्या कडा गुदर याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये एका कारखान्यावर हातोडा आंदोलन मी उभं केलं होतं आणि त्या आंदोलनात मी गेल्यानंतर शरद जोशीनं म्हटलं की इकडं आता मराठवाड्यात विदर्भात भरपूर झालं, तुम्ही आम्हाला काही मदत करणार आहे की नाही. ऊसाचे शेतकरी सुद्धा आता अत्यंत हवालदिल झालेले आहेत, भाव मिळत नाही आहे, कर्ज भागत नाही आहे आणि कारखानदार फार लुटायला लागले. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी तुझं ऐकायला तयार आहे पण तू मला एक परिषद घेऊन दाखव पुण्यामध्ये साखर आयुक्त कार्यालय मोर्चा, आता तू किती लोक गोळा करतो त्यावर मी पुढचं ठरवेल. आता ते माझ्यासाठी एक चॅलेंज होतं लक्षात घ्या. आणि त्यावेळेला मी काही पोटभर लोक होते माझ्याबरोबर, इकडं काही माझा फार दबदबा होता असं काही नव्हतं, पण मला दिसत होत की सगळे ऊस उत्पादक नाराज आहेत आणि या कारखानदारांच्या प्रेम यांचं बेगडे आहे. आता हे सगळे चिडलेले आहेत पण ह्याला कुठेतरी वाट करून दिली पाहिजे. आणि मग याच्यासाठी पुण्याला साखर आयुक्त कार्यालय हे त्याला भाड्याच्या याच्या जागेत होत, समोर रस्त्याला दुभाजक नव्हता, ते सगळं मोठं ग्राउंड होत पीएमटीच्या बसेस ते मोठं सगळं. आणि त्या कार्यालयावर आम्ही सभा घ्यायची, मोर्चा काढायचा आणि मोठं सभा गोळा करायची. शरद जोशीने मला तारीख दिली, मी मान्य केली आणि मी कामाला लागलो. म्हणजे पुण्यात त्यावेळेला मला स्टेज घालायला पण कोण माणूस नव्हता. पुण्यात कार्यकर्ते कोणी जे जुने होते ते सोडून गेले, ते नवे कोणी गोळा झाले नव्हते. तेव्हा त्या कामाचं मी स्टेज घालण्यापासून प्रचार करण्यापासून सगळं काम करून, म्हणजे मलाही एवढं वाटत नव्हतं की लोक एवढे जमतील. आणि तिथं सभा ठरली, सभा सुरू व्हायच्या आधी मी पोलिसांना म्हटलं की इथं जरा वाहतूक बंद करा. तर पोलीस मला कुचेष्टेने म्हटले की अरे तुझे लोक तरी येऊ देत, एवढं रस्ता भरून दाखवा मग आम्ही वाहतूक बदलू, तुम्हाला काही त्रास देणार नाही. तर मी म्हटलं त्यांना असं वाटत होतं की एवढं मोठा त्यावेळा ते ग्राउंड होत. किती सालची घटना असेल? असेल बघा काय जमणार नाही, कोण होणार नाही. आणि मग ते झालं की मग असं म्हणजे पूर आला अक्षरशः ऊस उत्पादकांचा, पुणे जिल्हा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर सगळीकडनं. आणि ते ग्राउंड भरून गेलं, पोलिसांना पुन्हा वाहतूक डायव्हर्ट करावी लागली. तर त्या सभेमध्ये शरद जोशीने पाठीवर थाप टाकली माझ्या ऊस आंदोलनाचे, मला सरसेनापती केलं आणि त्यांनी सांगितलं की आता आपण तुझ्या कामाला लागू. त्याच्यानंतर त्यांनी त्या मेळाव्यामध्ये झोन बंदीचं आंदोलन जाहीर केलं. लक्षात घ्या की आमच्या भागात जी संघटना आणली ती त्या झोन बंदी आंदोलनाने आणली. त्यांनी सांगितलं की हे झोनिंग जे आहे ते सगळ्यात धोकाबाज आहे, कारण कारखान्याला गावं वाटून दिलेली आणि त्या गावांच्या मधला ऊस दुसरीकडे घेऊन जायचं नाही, म्हणजे ती चोरी ठरायची, त्याच्यावर केस व्हायची. पाहुण्याला जरी एखाद्या बियाण्याला ट्रॉलीभर ऊस दिला, गाडीभर दिला, तरी त्याच्यावरती कारवाई होत होती. बैलगाड्या सहज जप्त होत होतं, पोलीस ठाण्यात जमा होत होतं. कठोर पद्धतीने झोनबंदीचा कायदा, आणि त्यामुळे तो कारखाना भाव देऊ अगर न देऊ ऊस त्यालाच दिला पाहिजे. असे जे काही शक्ती होती ती उठवण्यासाठी जे काम झालं त्याच्यामध्ये आम्ही प्राणपणाने काम केलं. शरद जोशीने औरंगाबादला उपोषण जाहीर केलं होतं आणि ते उपोषण ज्या दिवशी सुरू झालं त्याच दिवशी आम्ही कोल्हापूरचं सरकारचं जे प्रादेशिक ऊसच केंद्र संचालकांचं ते फोडलं आणि तिथून मग महाराष्ट्रात सगळ्या विदर्भात मराठवाड्यात एसट्या आणि हे ते सगळी जाळपोळ आणि सगळं धुमधडाका. आणि मग गोपीनाथ मुंडे त्याला उपमुख्यमंत्री होते, त्यांनी जाऊन शरद जोशींची भेट घेतली आणि त्या भाजप सेनेच्या शासनाने मग झोनबंदी उठवली. मुद्दा होता की हातकणंगले मध्ये ती फुटका पडते त्या नेत्यांमध्ये शेतकरी संघटने. त्याच्या नंतरचा जो भाग झाला तो ऊसाचा भाव. आता हे झोन बंदी उठल्यानंतर यांनी काय केलं की यांनी भाव देण्यामध्ये सगळीकडं सारखा द्यायचा, कमी द्यायचा. आणि
त्याचे परिणाम आम्हाला पुन्हा भोगावं लागायला लागले. म्हणजे 560 भाव होता आणि काही मुळा टाकायला आल्यावर शरद पवार साहेबांनी त्याला सांगितलं की आता 560 विसरा, 460 घ्यायची तयारी ठेवा. ही 2000 सालची गोष्ट आहे. आणि मग आम्ही संतापलो की 560 मध्येच भागत नाही तर मग तुम्ही 460 गोष्टी करायला लागणार आणि लोकांनी आम्हाला साथ दिली त्यावेळेला. आणि मग आम्ही कारखाने बंद पाडायला लागलो. तिकडं आंदोलनाचं हे सुरू झालं. पुन्हा शरद जोशीनेच आम्हाला याच्यातनं मार्ग दिला. तुम्हाला सांगतो पहिली परिषद 2000 साली आमची दौंडला झाली शिवाजीराव नानखिले म्हणून तिथं एक तरुण कार्यकर्ते आजही आहेत आपल्या बरोबर. त्यांनी तिथं दौंडला रेल्वे स्टेशनवर एका पत्र्याच्या शेडमध्ये अशी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये ऊसासाठी SMP चा स्टॅट्युटरी मिनिमम प्राईस हे जे SMP साठी कायदा आहे आणि हा कायदा फक्त देशातल्या राज्यकर्त्यांनी त्यावेळच्या ऊस आणि ताग या दोन पिकासाठी केला. ही दोन्ही पिकं आठवड्या बाजारात शेतकरी विकू शकत नाही, कोणत्या तरी कारखानदाराला द्यावी लागतात. कारखानदारांनी जर भाव दिले नाहीत तर मग शेतकरी काही कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट करू शकणार नाही. तर त्यांना कायद्याचं संरक्षण पाहिजे म्हणून हा SMP चा कायदा जो होता तो दिला. आणि तो कायदा आम्हाला समजावून सांगण्याचं काम शरद जोशीने त्या दौंडच्या परिषदेमध्ये केलं. आणि ते म्हणजे जसं काही आम्हाला एक मोठं अस्त्र मिळालं आणि जे रस्त्यावर आम्ही घेऊन उतरलो ते सबंध कारखाने बंद पाडले, वाहतुकी बंद पाडल्या, ऊसाच्या गाड्या अडवल्या आणि ज्यावेळेला पोलीस आम्हाला कारवाई करायचे त्यावेळेला आम्ही त्यांना हा कायदा दाखवायला लावला. आणि त्यामुळं मग कलेक्टर SP कायद्याच्या पुढे तर आम्हाला त्रास देऊ शकत नव्हते. त्यांनी मग कारखानदारांना सांगितलं की कायदा त्यांच्या बाजूचा आहे, कायदा तुम्ही मोडताय, तुम्ही SMP चा भाव न देता न जाहीर करता ऊस तोडणं वाहतूक करणं हा गुन्हा आहे आणि तुम्ही गुन्हेगार आहे, तुम्हाला ते अडवतायत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नाही, कारवाई झाली तुमच्यावर होईल. तुम्ही असं काय पवित्र सरकारने अधिकाऱ्यांनी घेतला, कायदा आमच्या बाजूचा होता कारण त्याच्या मागे शरद जोशींची पण ताकद होती की कायदा आमच्या बाजूने असताना जर तुम्ही कारवाई कराल तर ते आणखीन त्रासदायक. त्यामुळे आम्हाला एक बळ मिळालं आणि मग हे 2001 2002 2003 गुडघे टेकायला लावले अक्षरशः. आणि मग हा जो सरकारी दर जाहीर होत होता त्याला सुरुवातीला तुम्हाला सांगतो 2001 आंदोलनामध्ये 725 रुपये सरकारने जाहीर केले आणि हे 560 देत होते. लोकांना 200 कमी मिळतात म्हटल्यावर सगळेच चौताळून उठले, अंगावर गेले कारखानदारांच्या आणि मग त्यांना असे 725 रुपये द्यावे लागले. आणि हे त्याच्या पुढच्या वर्षी मग त्याच्या पुढच्या वर्षी असं जे सरकार जाहीर करत होतं ते सुद्धा कसं चूक आहे हे आम्ही दाखवायला लागलो. आणि आम्हाला जो रास्त उत्पादन खर्च आहे तो आम्ही त्यांच्याकडनं घ्यायला लागलो. त्यामुळे खरं त्यांना असं वाटलं की आपल्या राजकारणाला आता ह्याच्यात काही उरत नाही, हे सगळे पैसे त्यांच्या हिशेबाने शेतकरी घ्यायला लागलेले आहेत, तर ह्या साखर कारखान्याच्या चिमण्या धरून आपल्याला काही उपयोग नाही, तर हे संघटन फुटलं पाहिजे. जिथं ते सुरू झालं की 2003-04 सीझन मध्ये त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, आम्ही त्यांना कोल्हापूरच्या विमानतळावर अडवलेलं होतं. पोलिसांना माहित होतं की आमची ताकद किती मोठी आहे आणि विलासराव देशमुखांना आम्ही असे काही प्रश्नोत्तर सरबत्ती केली त्यांना खरं म्हणजे ऐकून घ्यायची सवयच नव्हती, पण आमच्या पुढे काही चालत नव्हतं. त्यामुळं मग त्यांनी पोलिसांच्या IMI काढली. पोलिसांनी सांगितलं इथं एवढी ताकद आहे, इथं गोळीबार करावा लागेल किंवा लाठीचार्ज करावा लागेल, त्याचे तुम्हालाच परिणाम भोगावे लागतील. म्हणून आम्ही बैठकीच्या मार्गाने चर्चेच्या मार्गाने हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतोय. तिथं त्यांनी ठरवलं की हे संघटना फुटली पाहिजे. त्याच्यानंतर मग त्यांनी पवार साहेबांना भेटले. त्याच्यानंतर तुमचे व्यावसायिक मित्र प्रतापसिंह जाधव त्याच्यामध्ये आहे, ते त्यांचे क्लासमेट होते पुण्यात कुठं. त्या विलासरावने त्यांना विचारलं की प्रतापराव काय चाललंय फारच इथं. त्यांनी सांगितलं संघटनेची ताकद मोठी आहे, तुम्ही एकटे काही फोडायला जाऊ नका, तुम्ही तोरल्या पवार साहेबांना घ्या. तोरल्या पवार साहेब फार मुच्छद्दी ते म्हणले विरोधी पक्षात गोपीनाथ आहे, त्यांना जर ते उचलून धरलं तर त्रास होईल. विलासराव म्हणले गोप्या कुठं जात होतो तर माझा शेजारीच आहे, लातूर आणि बीड काही लांब नाही. तर त्या तिघांनी मिळून मग संघटन हे फोडलं.
ओके अच्छा माझ्याकडे ते आलेले होते हेही सांगून ठेवतो तुम्हाला आणि मी स्पष्ट नाकारलेलं आहे आणि याचा पुरावा पाहिजे तर आता रिटायर झालेले कमिशनर म्हणून रिटायर झालेले हनुमंतराव पवार आहेत ते माझ्याकडे आले होते आणि मला म्हणत होते पवार साहेबांनी बोलवले चल ओके मी म्हटलं नाही येणार अच्छा तुम्हाला काय ऑफर दिली त्याला हा हेच की संघटना फोडायची काय आमदार खासदार तुला काय व्हायचं ते हो आम्ही करतो दुसरं काय जे राजू शेट्टीला सांगितलं होतं तेच सांगायचं तुम्हाला पण मला त्यांची भेटच घ्यायची नव्हती कारण त्यांचं काय काम आहे ते मला आता एवढंच तर कळायला पाहिजे ना की कोण माणूस का बोलतोय.